आपलं शरीर प्रत्येक 11 महिन्यात नवीन बनतं. आपले विचार बदलून आपल्या शरीराला बदला. नमस्कार, मनस्फूर्ती ऑडिओबुक्समध्ये आपले स्वागत. आपण ऐकत आहात पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी. प्रकरण 8, अचेतन मनाचा सल्ला. ईर्षा, भीती, चिंता आणि तणाव आपल्या ग्रंथींना कमजोर किंवा नष्ट करतात, ज्यामुळे सर्व प्रकारचा मानसिक आणि शारीरिक आजार उत्पन्न होतो. प्रत्येक व्यक्तीचं 90% मानसिक जीवन अचेतन आहे. आपण जर या अद्भुत शक्तीचा उपयोग केला नाही तर आपल्या वाट्याला फारच संकुचित जीवन येऊ शकतं. अचेतनाची प्रक्रिया नेहमी सृजनात्मक जीवनाच्या दिशेने असते. आपलं अचेतन आपल्या शरीराचा निर्माता आहे आणि याचे सर्व कार्य करतो. तो 24 तास काम करतो आणि कधी विचार करीत नाही. तो आपल्याला नेहमी मदत करतो आणि नुकसान होण्यापासून वाचवतो. आपलं अचेतन मन अमर्याद जीवन आणि अमर्याद बुद्धिमत्तेच्या संपर्कात असतं. त्याचा वेग आणि विचाराची दिशा नेहमी जीवनाच्या प्रवाहाकडे असते. अधिक व्यापक व उदात्त जीवनाची महत्त्वाकांक्षा, प्रेरणा आणि स्वप्न अचेतन मनातूनच उत्पन्न होतात. आपला सर्वात गहन विश्वास ते असतात, ज्याच्या संदर्भात आपण तर्कवितर्क नाही करू शकत, कारण ते आपल्या चेतन मनातून नाही तर अचेतन मनातून येतात. आपलं अचेतन आपल्यासोबत अंतर्ज्ञान, आवेग, अनुभूती, संकेत, मनोकामना आणि विचाराच्या माध्यमातून संवाद साधतं. ते आपल्याला नेहमी प्रेरित करतं की उठा, अडचणीवर मात करा, विकास करा, पुढे निघा, रोमांच अनुभवा आणि वरच्या जागी जा. प्रेम करणे किंवा दुसऱ्यांचे जीवन वाचविण्याची इच्छा अचेतनाच्या खोल गाभाऱ्यातून येतात. एकदा 18 एप्रिल 1906 सन फ्रान्सिस्कोत भीषण भूकंप आला होता. अग्नितांडवही झालं. जे आजारी आणि अपंग अनेक दिवसांपासून अंथरुणावर पडून होते ते पण या संकटाच्या प्रसंगी उठून बसले आणि त्यांनी बहादुरीचे तसेच अनेक आश्चर्यजनक कामे करून दाखविले. त्यांच्या दुसऱ्यांना वाचविण्याची प्रबळ इच्छा होती आणि त्यांच्या अचेतनाने त्यांच्या इच्छेप्रमाणे घडवून आणले. महान कलाकार, संगीतकार, कवी, वक्ता आणि लेखक आपल्या अचेतन मनासोबत ताळमेळ घालतात. रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन झोपी जाण्यापूर्वी आपल्या अचेतनाला प्रेरित करत असत की झोपी दरम्यान त्याने गोष्टी शोधून काढाव्यात. ज्यावेळी त्यांच्या बँक खात्यातील पैसे कमी होत असत तर ते आपल्या अचेतन मनाला एक चांगली विकल्या जाणारी कादंबरी द्यायला सांगत. ते सांगतात की त्यांच्या अचेतन मनाच्या बुद्धीने त्यांना अनेक गोष्टी तुकड्या तुकड्याने दिल्या आहेत. यावरून दिसते की आपले अचेतन आपल्या माध्यमातून किती महान आणि समजदारीपूर्ण गोष्टी व्यक्त करते, ज्याच्या बाबतीत आपलं चेतन मन काहीही जाणत नाही. मार्क ट्वेनने म्हटले आहे की त्यांनी जीवनात कधीही काम केले नाही, त्याचं सर्व हसू आणि महान लेखक अचेतन मनाच्या अथांग भंडाराचा वापर करण्याच्या योग्यतेचा परिणाम होता. शरीर मेंदूची कार्यविधी. आपल्या चेतन आणि अचेतन मनाच्या आंतरक्रियेसाठी पेशींच्या सामंजस्यपूर्ण व्यवस्थेच्या दरम्यान देखील त्या प्रकारची आंतरक्रियेची गरज असते. सेरिब्रोस्पायनल किंवा स्वैच्छिक तंत्र चेतन मनाचे अंग आहे. स्वतंत्र तंत्र अचेतन मनाचे अंग आहे. स्वैच्छिक तंत्राद्वारा आपण आपल्या शारीरिक इंद्रियांकडून अनुभूती प्राप्त करतो आणि शरीराचं कार्यपद्धतीवर स्वैच्छिक नियंत्रण राहतं. या सिस्टमचे नियंत्रण केंद्र मनाच्या सेरिब्लर कॉर्टेक्समध्ये आहे. स्वतंत्र पेशीतंत्राला अनेकदा अनैच्छिक पेशीतंत्र देखील संबोधण्यात येते. त्याच्या कार्यपद्धतीचे केंद्र मेंदूच्या दुसऱ्या भागात असते, ज्यात सेरिबलम, ब्रेनस्टेम आणि इमिगडेला आदींचा समावेश असतो. या भागाच्या शरीराच्या महत्त्वपूर्ण तंत्रासोबत आपला संबंध असतो आणि त्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात मदत करतात, मग सचेतन जागृत नसतानाही. हे तंत्र स्वतंत्रपणे किंवा एकत्रपणे काम करू शकतात. जेव्हा धोक्याची अनुभूती सेरिबलच्या स्विचिंग केंद्रामध्ये पोहोचते तेव्हा संदेश चेतन कॉर्टेक्स आणि अचेतन एमिडेगला या दोघांकडे पाठवले जाते. होऊ शकते की चेतन स्वरूपात धोक्याला ओळखणे आणि त्याचे मूल्यांकन करण्यापूर्वीच मनुष्याचे रक्षात्मक तंत्र दोन्ही धोक्यांवर देऊ लागेल. मानसिक आणि शारीरिक अंतरसंबंधाला पाहण्याची एक सोपी पद्धत हे समजून घेणे आहे की आपले चेतन मन एखाद्या विचाराला स्वीकारतं, जे आपल्या पेशींच्या स्वैच्छिक तंत्राच्या सर्वांगानुरूप फुललं आहे. आपल्या पेशींच्या अनैच्छिक तंत्रात अशा प्रकारचा एक प्रवाह तयार होतो ज्यामुळे विचार आपल्या अचेतन मनापर्यंत पोहोचतात, जे आपले रचनात्मक साधन आहे. अशा प्रकारे आपले विचार वस्तूंमध्ये बदलून जातात.
आपल्या चेतन मनाद्वारा विचार केलेला आणि खरा समजलेला प्रत्येक विचार आपल्या कॉर्टेक्सद्वारा मेंदूच्या इतर अंगांपर्यंत पाठविला जातो, जो आपल्या अचेतन मनाची साथ देतो. नंतर अचेतन मन याला आपल्या शरीरात बनवतं आणि मूर्त स्वरूपात या जगात आणतं. बुद्धीद्वारा शरीराची देखभाल. ज्यावेळी आपण पेशी आणि अंगांच्या रचनेचा अभ्यास करू, जसे की डोळे, कान, हृदय, लिव्हर, ब्लॅडर आदी, तर असे लक्षात येईल की त्यांच्यात पेशींचा समूह सामूहिक बुद्धीची निर्मिती करतो, म्हणजे ताळमेळ पूर्ण काम केले जाईल. ते आदेश घेणे आणि मास्टर माइंडच्या आदेशाचे पालन करण्यास सक्षम असतात. एक पेशी जीवाचा अभ्यास केल्यानंतर समजते की आपल्या जटिल शरीरात काय चालू असतं. एक पेशी जीवाला कसलेही अंग नसते, परंतु असे असले तरी ते गती, पचन, पोषण, उत्सर्जन आदीचे मूलभूत कार्य करून मनाच्या क्रिया आणि प्रतिक्रियांचा पुरावा देतं. बुद्धी आपल्या शरीराची देखभाल करते. अट एकच की आपण तिला काम करू द्यावं. अडचण एकच आहे की चेतन मन नेहमी बाह्य अनुभूती आणि इंद्रियासम पुराव्यामुळे यात हस्तक्षेप करते. यामुळे खोटा विश्वास, भीती आणि मतं मजबूत होतात. ज्यावेळी आपल्या अचेतन मनात मानसोपचारतज्ञ भावनात्मक कंडिशनिंगद्वारा भीती, खोटा विश्वास आणि नकारात्मक साचा अधोरेखित होतो, त्यावेळी अचेतन मनाकडे दिलेल्या नकाशावर काम करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. चेतन मन आपल्या बाजूने. आपलं कल्पनावादी मन सतत आपल्या हिताचं काम करतं आणि सर्व गोष्टींच्या मागे सामंजस्याच्या सिद्धांताला प्रदर्शित करतं. आपल्या अचेतन मनाची स्वतःची एक इच्छा आहे आणि ती स्वतःच अत्यंत वास्तविक आहे. आपली इच्छा असो अथवा नसो, तिचं आपलं कार्य चालू असतं. ते आपल्या शरीराचा निर्माता आहे, परंतु आपण त्याची निर्मिती पाहू किंवा ऐकू शकत नाही. ही अगदीच शांत प्रक्रिया आहे. आपल्या अचेतनाचं स्वतःचं एक जीवन आहे, जे नेहमी सामंजस्य, आरोग्य आणि शांतीच्या दिशेने असते. त्यांच्यात दैवी मापदंड आहे, जे आपल्या माध्यमातून प्रत्येक वेळी अभिव्यक्त होऊ इच्छिते. सद्भावनांचा सिद्धांत. वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्यासाठी आपल्याला सत्य माहीत असायला हवे. एका प्राचीन म्हणीप्रमाणे आपल्याला सत्य समजून घ्यावे लागले असेल. सत्य आपल्याला स्वतंत्र करेल. सत्य समजून घेणे म्हणजे अचेतन मनाची अमर्याद बुद्धी आणि शक्तीच्या ताळमेळात राहणे आहे. कारण अचेतन मनाचा झुकाव नेहमी जीवनाकडेच आहे. कळत नकळत केलेल्या प्रत्येक ताळमेळ नसलेला विचार अनेक प्रकारचे वादविवाद आणि मर्यादा निर्माण करू शकतो. वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की 11 महिन्यानंतर आपलं शरीर नवीन बनतं. याचा अर्थ असा की आपण शारीरिकदृष्ट्या केवळ 11 महिन्यानेच वृद्ध असतो, परंतु आपण भीती, क्रोध, ईर्ष्या आणि दुर्भावनेच्या विचाराने आपल्या शरीरात पुन्हा दोष उत्पन्न होऊ लागतात. तर त्यात आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचा दोष नसतो. आपण आपल्या एकूण योग विचाराचा योग आहोत. आपण नकारात्मक विचार आणि प्रतिमा बाळगण्यास विरोध करू शकतो. अंधारापासून सुटका करून घेण्याचा मार्ग प्रकाश असतो. थंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग असते गरमी. नकारात्मक विचारातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो सकारात्मक विचार बाळगणे. चांगल्याची घोषणा करा, वाईटपणा आपोआप पळून जाईल. निरोगी, जिवंत आणि शक्तिशाली राहणे नैसर्गिक कसे आहे? आजारी पडणे अनैसर्गिक कसे आहे? जगात जन्मणारी मुले सर्वच निरोगी आणि गुटगुटीत असतात आणि त्यांची सर्व अंगे सुरळीत काम करतात. हीच सामान्य अवस्था आहे. आपण निरोगी, जिवंत आणि शक्तिशाली असायला हवे. आत्मबचावाची अनुभूती मानवी स्वभावाची सर्वात मोठी अनुभूती आहे. हा आपल्या स्वभावात असणारा सर्वात शक्तिशाली, नेहमी वास करणारी आणि सतत काम करणारी वास्तवता आहे. ज्यावेळी आपले विचार आणि विश्वास नेहमी आपला बचाव करणाऱ्या जीवन सिद्धांतानुकूल असतील, तर ते अधिक क्षमतेने काम करतील. यावरून हा निष्कर्ष निघतो की असामान्य परिस्थितीपेक्षा सामान्य परिस्थिती लवकर आणि निश्चित ठीक होऊ शकते. आजारी असणे असामान्य आहे. आजारी असण्याचा अर्थ असा होतो की आपण जीवनाच्या उलट दिशेने जात आहात आणि नकारात्मक विचार करीत आहात. जीवनाचा नियम विकासाचा नियम आहे. संपूर्ण विश्व शांतपणे सतत हळूहळू विकास करत या नियमाचा पुरावा देत आहे. जिथे कुठे विकास आणि अभिव्यक्ती आहे, तिथे जीवन आहे. जिथे जीवन आहे, तिथे ताळमेळ आहे. आणि जिथे ताळमेळ आहे, तिथे आदर्श आरोग्य आहे. परंतु आपला विचार आपल्या अचेतन मनाच्या रचनात्मक सिद्धांताच्या ताळमेळात आहे, तर आपण ताळमेळासारख्या सिद्धांतांचा फायदा घेत आहात. परंतु आपले विचार ताळमेळ सिद्धांतासारखे नाहीत, तर ते आपल्याला चिकटून जातील, आपल्याला त्रास देतील, आपल्याला काळजीत पाडतील आणि शेवटी आजारी पडतील.
परंतु त्यानंतरही त्या विचाराला सोडून दिले नाही तर कदाचित मृत्यू पण ओढावू शकतो. आपल्याला आपल्या पूर्ण तंत्रात अचेतन मनाच्या महत्त्वपूर्ण शक्तीचा प्रवाह आणि फैलाव वाढवावा लागेल. भीती, चिंता, तणाव, ईर्षा, द्वेष आणि इतर विनाशक विचाराला दूर करून असे आपण करू शकतो. हे विचार आपल्या पेशींना आणि ग्रंथींना कमजोर तथा नष्ट करून टाकते. बॉडी टिश्यूला देखील, जो सर्व अवशिष्ट पदार्थांच्या उत्सर्जनाला नियंत्रित आणि शरीराला स्वच्छ ठेवतो. हाडाचा टीबी बरा झाला. हाडाचा टीबी मुलांसाठी भयंकर आजार ठरतो. इंडियानाच्या इंडियाना पोलिसात राहणाऱ्या एजंटला हा आजार झाला होता. त्यामुळे तो अपंग झाला. त्याला पायाने चालता येत नव्हते आणि गुडघ्याच्या आधाराने चालावे लागत होते. डॉक्टरने यावर काहीही इलाज नाही म्हणून सांगितले होते. एंट्रजला हा निर्णय मान्य नव्हता. तो प्रार्थना करू लागला. त्याने आपली सकारात्मक घोषणा तयार केली. ती त्याने दिवसातून अनेकदा आळवली आणि मानसिक रूपात आवश्यक गुणांना ग्रहण केले. मी पूर्ण, आदर्श, सशक्त, शक्तिशाली, शाली, प्रेमपूर्ण, ताळमेळयुक्त आणि खुश आहे. दिवसरात्र हीच प्रार्थना त्याच्या ओठांवर होती. तो दुसऱ्यासाठी देखील प्रार्थना आणि प्रेम तसेच आरोग्याचे विचार पाठवत असे. मानसिक दृष्टिकोन आणि प्रार्थनेची ही पद्धत अनेकपट होऊन त्याच्याकडे परत आली. विश्वास आणि एकाग्रतेचा त्याला खूप फायदा झाला. मनात भीती, क्रोध, ईर्षा किंवा द्वेषाचे विचार आल्यावर तो तात्काळ सकारात्मक घोषणा करू लागायचा. तिच्या अचेतन मनाने, त्याच्या रोजच्या सवयीने प्रकृतीनुसार प्रतिक्रिया दिली. तो सशक्त आणि निरोगी बनला. बायबलच्या कथनाचा हाच अर्थ आहे, तुमच्या मार्गाने जा, तुमच्या विश्वासाने तुम्हाला पूर्ण बनवले आहे. अचेतन शक्तीने इलाज. एकदा एक तरुण अचेतन मनाच्या उपचारक शक्तीवर माझे भाषण ऐकायला आला होता. त्याला डोळ्यांची गंभीर समस्या होती. नेत्रतज्ज्ञाने सांगितले होते की त्याला एक नाजूक पण मोठे ऑपरेशन करावे लागेल. प्रार्थनेच्या वैज्ञानिक आधाराच्या संदर्भात शिकल्यानंतर या तरुणाने स्वतःला म्हटले की माझ्या अचेतन मनाने माझे डोळे ठीक केले, म्हणून ते माझा इलाज करू शकतो. प्रत्येक रात्री झोपून जाण्यापूर्वी तो निष्क्रिय ध्यान अवस्थेत, अर्थात निद्रासारख्या अवस्थेत जात होता. त्याचं लक्ष नेत्रतज्ज्ञावर केंद्रित होतं. त्याने कल्पने डॉक्टरला स्पष्ट पाहिले आणि असे म्हणताना ऐकले की चमत्कार झाला. त्याने दररोज झोपी जाण्यापूर्वी हे 5 मिनिटांपर्यंत पुन्हा पुन्हा ऐकले. 3 आठवड्यानंतर तो पुन्हा एकदा नेत्रतज्ज्ञाकडे गेला, ज्याने त्याचे डोळे तपासले होते. डॉक्टरचा यावेळी विश्वास बसला नाही. त्यावेळी डॉक्टरने त्याचे डोळे पुन्हा एकदा तपासले आणि चकित होत बोलला, हा तर चमत्कार झाला, काय झालं होतं? त्या तरुणाचे नेत्रतज्ज्ञाच्या काल्पनिक शब्दांच्या माध्यमातून स्वतःच्या अचेतन मनावर ठसा उमटवला होता. म्हणजे डॉक्टरला विश्वास दिला जाऊ शकेल आणि विचार पोहोचवले जातील. पुनरावृत्ती, विश्वास आणि आशेने त्याने आपल्या अचेतन मनात हा विचार भरला. त्याच्या अचेतन मनाने त्याचे डोळे ठीक केले होते. अचेतन मनात डोळ्यांची सामान्य निरोगी अवस्थेची आदर्श ब्लूप्रिंट होती. ज्यावेळी ते डोळे ठीक करण्याच्या विचाराने ओतप्रोत भरलं, त्यावेळी तत्काळ उपचार झाला. हे उदाहरण या गोष्टीचा पुरावा देतं की अचेतनाच्या उपचारक शक्तीवर विश्वास ठेवला तर इलाज होऊ शकतो. समीक्षेचे मुद्दे. झोपी जाण्यापूर्वी आपल्या अचेतन मनाला एखाद्या समस्येचं उत्तर शोधण्याचं काम द्या. ते करील. आपल्या विचारांवर लक्ष ठेवा. ज्या विचाराला खरं समजण्यात येतं त्याला आपले चेतन कॉर्टेक्स अचेतन मेंदू तंत्रापर्यंत पाठवतं आणि ते खरं ठरून आपल्या जीवनात प्रकट होतं. आपलं अचेतन आपल्या शरीराचा निर्माता आहे आणि प्रत्येक दिवशी 24 तास काम करीत असतो. आपल्या नकारात्मक विचारांद्वारा त्याच्या जीवनदायी ब्लूप्रिंटमध्ये हस्तक्षेप करतो. समजून घ्या की आपण आपल्या अचेतन मनाला नवीन ब्लूप्रिंट देऊन स्वतःला पूर्वीप्रमाणे निरोगी बनवू शकता. आपल्या अचेतनाचा कण नेहमी जीवनदायी असतो. आपल्या अचेतन मनात तेच आधारवाक्य भरवा जे तुम्ही करू इच्छिता. आपलं अचेतन नेहमी आपल्या सवयीच्या मानसिक विचारतंत्रांरूप परिणाम देतं. ईर्षा, भीती, चिंता आणि तणाव आपल्या पेशी तसेच ग्रंथींना कमजोर किंवा नष्ट करून टाकतो, ज्यामुळे सर्व प्रकारची मानसिक आणि शारीरिक आजार उत्पन्न होतो. आपण चेतन स्वरूपात ज्यावर विश्वास ठेवतो आणि ज्याला खरं समजतो ते आपल्या मेंदू, शरीर आणि परिस्थितीत प्रकट होत जातं. चांगल्याची घोषणा करा आणि जीवनात आनंद आणा. निरोगी असणे सामान्य आहे, आजारी पडणं असामान्य. हा ताळमेळाचा सिद्धांत आहे. धन्यवाद.